फुलंब्री तालुक्यात शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा प्रमुख अंबादास दांडे यांनी फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव ममनाबाद आळंद या गावात पीक पाहणी दौरा केला। यावेळी ममनाबाद बोदेगाव आळंद या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दांडे यांनी स्वतः पाहणी केली। मागील महिन्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकाचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजा समोर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। सर्व शेतकरी वर्ग सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। सोयाबीन, मका, कापूस, भाजीपाला, तूर, अद्रक, डाळिंब पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले। तत्काळ या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। यावेळी माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। अमोल दंडके, MCN News, फुलंब्री।